गुळाच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे, त्यामुळे गुळ उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. दराची घसरण थांबवण्यासाठी गुळाचा साठा करण्याचा पर्याय समोर आला आहे. त्यानुसार बाजार समितीमध्ये गुळाचा साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच शेतीमाल तारण कर्ज योजनेत गुळाचा समावेश करण्यात आला आहे. नव्या धोरणानुसार शेतकऱ्यांना गुळ तारणावर 70% कर्ज मिळणार आहे. कोल्हापूरची बाजार समिती गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून गुळाचे दर सातत्यानं घसरतात, त्यामुळे गुळ उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. गुळाचे दर स्थिर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पणन मंत्र्यांकडे धाव घेतली. पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रश्नावर पुणे इथं नुकतीच बैठक घेतली. मार्केटिंग फेडरेशनमार्फत गुळ खरेदी करावा, गुळाला प्रतिक्विंटल 1200 रुपये अनुदान द्यावं आणि शालेय पोषण आहार योजनेत गुळाचा समावेश करावा अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. यानंतर बाजार समित्यांमध्ये गुळाचा साठा करण्याबाबत पणन राज्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्याचबरोबर शेतीमाल तारण कर्ज योजनेत गुळाचा समावेश करण्याची घोषणा त्यांनी केली. नव्या धोरणामुळे बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये गुळाचा साठा करून एकूण किमतीच्या 70% रक्कम कर्जरूपानं शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी पणन महामंडळ आणि बाजार समित्यांनी आर्थिक तजवीज करायची आहे.